जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टी गावात शेतकऱ्यांच्या परिसरातील नागरिकांना जनावरांच्या आरोग्य रक्षणाकरिता पशुवैद्यकीय दवाखाना आहे। मात्र या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी हजर नसतात, त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टी येथील पशुवैद्यकीय अधिकारी दवाखान्यामध्ये मनमान कारभारी असल्याचा शेतकरी वर्गांकडून आरोप लावला जात आहे। पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये वारंवार चक्रा मारल्या जात असतात, मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात, त्यामुळे शेतकरी राजा आपल्या गुरांना घेऊन परत तसाच घरी जात असतो। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे जवळजवळ सर्वच शेतकरी हैरान झाले आहेत। आष्टी गावाजवळील भगवान नगर येथील दादाराव चौरे यांची 70,000 रुपयांची म्हैस या हलगर्जीपणामुळे दगावली आहे। पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये 2 वेळा जाऊन आले, परंतु डॉक्टरांचा पत्ताच नसल्यानं आता जावं तरी कोणाकडे असा विषय झाला होता। मात्र अखेर म्हैस दगावली, डॉक्टरांना दूरध्वनीने कळवलं, थोड्या वेळाने येतो, उत्तर मिळालं, परंतु डॉक्टर आले नाही। शेवटी 70,000 रुपयांची म्हैस या शेतकऱ्यास गमवावी लागली। अखेर याची भरपाई करणार कोण असा प्रश्न आता उभा राहिला आहे। चौरे यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील तुमच्या डॉक्टरांमुळे माझी म्हैस दगावली असा गंभीर आरोप लगावला आहे, त्यामुळे भरपाई करून द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। MDTV साठी जनार्दन जाधव, जालना।